नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये कोथिंबिरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे दिवसाला जवळपास 40 गाड्या येत असून याचा परिणाम दरावर झालाय. मागील काही दिवसांमध्ये कोथिंबिरीची एक जुडी 50 ते 60 रुपयांना विकली जात होती, आज त्याचे दर 25 ते 30 रुपयांवर आले आहेत. पावसाळा सुरू झाल्यानं आवक वाढली आहे आणि त्यामुळे कोथिंबीर स्वस्त झाली असली तरी देखील पुढील काही दिवसांमध्ये दर पुन्हा वाढणार असल्याचं कोथिंबीरीचे व्यापारी श्रीमंत घाडगे यांनी यावेळी सांगितलं आहे. हे पावसाच्या अभावाने माल निघून आलेले आहेत आता, त्यामुळे कोथिंबीरचे बाजार कमी झाले आहेत आता आणि मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आवक आली आहे कोथिंबीरची. कमीत कमी 45 गाड्या तरी कोथिंबीरच्या असतात, त्यामुळे बाजार डाऊन झालेत आणि हेच हेच पाऊस उघडल्याच्या नंतर माल गेल्यानंतर अजून बाजार वाढू शकतात कोथिंबीरचे. पहिले किती भाव होते? ते 50 ते 60 रुपये जुडा होता कोथिंबीरचा, आता आला 25 ते 30 रुपये, अर्धा बाजार झालाय. आज किती गाड्यांची आवक झाली? आज 40-45 गाड्यांची आज आवक आहे. पुढे काय भाव वाढू शकतो? वाढू शकतात नक्कीच. कोथिंबीर श्रीमंत लक्ष्मण घाडगे.